नमस्कार मैत्रिणींनो, मी कुंदा बच्चाव शिंदे आज तुम्हाला शिकविणार आहे चीज बॉल बनविणे। सर्वात प्रथम आपण चीज बॉल बनवण्यासाठी जे साहित्य लागणार आहे ते बघूया। सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे ब्रेड लागणार आहे आपल्याला, व्हाईट ब्रेड, चीजचे क्यूब, 5-6 चीज क्यूब लागतील जे आपल्याला किसून घ्यायचे आहेत। किसल्यानंतर ते असं दिसणार आहे। चाट मसाला लागणार, चवीपुरतं मीठ, बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेली सिमला मिर्च, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक रवा, चवीपुरती लाल मिरची पूड, आणि चीज बॉल झाल्यानंतर आपल्याला खाण्यासाठी बरोबर सर्व करण्यासाठी लागेल तो सॉस, टोमॅटो सॉस, आणि काहींना आवडेल तर ती चिंच गुळा भिजवून त्याची बनवलेली चटणी। आता आपण चीज बॉल बनवण्यासाठीची कृती बघूया। सर्वप्रथम आपण जे ब्रेड घेतले त्या ब्रेडच्या साईडच्या ज्या ब्राऊन कडा आहेत त्या कापून घेऊया, जेणेकरून आपल्याला बॉल चीजचे बॉल करताना सोपे जाणार। कापल्यानंतर ब्रेड असा दिसणार। आपले सगळे ब्रेडचे कडा कापून झाल्यावर सगळे ब्रेड असे दिसणार। आता आपण पुढची कृती घेऊया। एक ताट घेऊन त्या ताटात आपण जो किसलेला चीज आहे तो एकत्र करूया, एक ताटात काढून घेऊया। जवळपास 6 क्यूब किसून हा एवढा केस झालेला आहे। त्याच्यात आपण त्याच्या अंदाजानुसार थोडी सिमला मिर्च घालूया। सिमला मिर्च ही अतिशय बारीक कापलेली हवी, जेणेकरून आपल्याला चीजचे बॉल बनवताना कुठली अडचण यायला नको। त्याच्यात बारीक कापलेला कांदा घेऊया आणि बारीक चिरलेला टोमॅटो घेऊया। टोमॅटो थोडा कमीच घालूया कारण टोमॅटोला नंतर पाणी सुटतं आणि त्यामुळे आपले चीजचे बॉल तुटायची शक्यता असू शकते। त्याच्यात आपण कोथिंबीर टाकूया थोडी, नंतर त्याच्यात चाट मसाला टाकूया, चवीपुरतं मीठ घेऊया, त्याच्यात थोडं लाल मिरची पूड घेऊया। तुम्हाला हवी असल्यास याच्यात तुम्ही हिरवी मिरची दळून टाकली तरी चालेल। आता आपण हे सगळं सारण अतिशय व्यवस्थित हाताने मिक्स करून घेऊया, एकजीव झालं पाहिजे ते। मैत्रिणींना आपण केलेलं सारण एकजीव झाल्यानंतर ते असं दिसणार। त्या चीजच्या सारणपासून आपण आता छोटे छोटे गोळे वाळून घेऊया सगळं सारणाचे एकाच वेळी। गोळे छोटे घेऊया जेणेकरून आपल्याला ते ब्रेडमध्ये कव्हर करून तळायचे आहेत। हे बघा, गोळ्यांचा आकार जवळपास आपला असा एवढा हवा आहे, गुलाबजामुनच्या गोळ्यासारखा। आपल्या सारणाचे सर्व गोळे बनवून झालेले आहेत। आता आपण पुढची कृती घेऊया। आता आपण जो बारीक रवा घेतला आहे तो काढून घेऊया, याच्यात थोडं साईडला लागेल तसं। त्याच्यात थोडी चवीपुरतं अगदी थोडंसंच मीठ टाकायचं आहे। मीठ आणि रवा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। आता तोपर्यंत आपण गॅस सुरू करून द्यायचा आहे। बघा, आता पुढची कृती अतिशय महत्त्वाची आहे। ह्या कृतीत थोडी जरी चूक झाली तरी आपले चीज बॉल बिघडू शकतात। आपण जो ब्रेड साईडने कट करून घेतलेला आहे तो घेऊया आणि आपण पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये अगदी पटकन अगदी सेकंदात तो भिजवून आणि त्याच्यातलं पाणी आपल्याला थोडा ओलसर झाल्यावर पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे हाताने आणि तो ब्रेड अतिशय ड्राय करायचा आहे। थोडंसुद्धा पाणी नको आहे, तो ड्राय केल्यावर असं होणार। त्याच्यात आपला हा जो आपण चीज बॉल बनवलेला आहे तो ठेवणार आणि जसं आपण पुरणपोळीचं पुरण भरतो पुरणपोळीत किंवा मोदकप्रमाणे जसं करतो तसं तो मोदकप्रमाणे करायचं आहे आणि त्याच्यातलं थोडंफार पाणी असेल तेसुद्धा आपण रिमूव्ह करायचं आहे। आपला हा चीज भरलेला सारण भरलेला हा गोळा तयार झालेला आहे। आता हा जो गोळा आहे आपण जो रवा करून ठेवलेला आहे मीठ घालून त्याच्यामध्ये आपण असं त्याला रव्याचं कवरिंग करणार छानपैकी। आपलं तेल अजून तापलेलं नाही आहे मैत्रिणींना, तोपर्यंत आपण साईडला ठेवणार। पुन्हा एकदा तुम्ही ही कृती बघू शकता।
अगदी सेकंदाचा अवधी न लावता तो एका साईडने भिजवायचा आणि त्याच्यातलं पूर्ण पाणी आपण बाहेर काढणार आहे. हातातलं ब्रेड तुटायला नको याचीही काळजी घ्यायची तुम्हाला. हे बघा असं दिसणार. याच्यात जो आपण तुम्ही गोळा केला आहे तो असा टाकणार आणि मोदकमध्ये भरतो सारण त्याप्रमाणे तो असं करणार आणि त्याच्यात पण थोडंफार पाणी असेल ते पण तुम्ही पूर्ण काढणार त्याच्यातलं, जेणेकरून तो गोळा आपला अतिशय ड्राय झाला पाहिजे, सुक्का झाला पाहिजे. बघा असा गोळा तयार होणार आणि हा गोळा तयार झाल्यावर आपण त्याला रव्याचं कोटिंग करणार. बघा फ्रेंड्स, आपण काही चीज बॉल असे करून घेतले ते आपण त्याला रव्याचं हे कोटिंग केलेलं आहे ते आपण आता तेलात टाकूया, सावकाश टाकूया, अतिशय कमी गॅस ठेवूया थोडंसं. हे बघा आपले चीज बॉल छानपैकी तळून झालेले आहे, खूप छान घमघमाट सुटला आहे. हे बघा आपले चीज बॉल तळून झाल्यावर हे असे दिसणार. आता हे थोडे थंड होऊ देऊ आणि मग खाण्यासाठी तयार झाले. हे बघा एक चीज बॉल तुम्हाला कापून आतला सारण दाखवलेलं आहे, खूप छान दिसतं आहे. आपण चीज बॉलला ज्याला चटणी हवी असेल त्याला चटणी सर्व करू शकतो. ही चिंच गुळाची चटणी केलेली आहे मी, त्याच्यात आपण थोडंसं चाट मसाला ॲड करूया. या चीज बॉलवर पण तुम्ही वरून थोडा चाट मसाला देऊ शकता. आणि ही चिंच गुळाची चटणी आपण ज्याला हवी त्याला देऊ शकतो. ही थोडी पातळच करावी जेणेकरून ती बॉल छान त्याच्यात दिसतात. आणि ज्याला हवा त्याला आपण सॉस पण देऊया. तुम्ही कशाबरोबरही खाल्ले तरी छान लागतात. आणि अशा पद्धतीने आपले चीज बॉल तयार झाले आहेत. मुलांच्या आणि मोठ्यांचा सुद्धा अतिशय आवडीचा पदार्थ आहे. तुम्ही नक्की बनवून बघा आणि कसे झाले ते माझ्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट टाका. धन्यवाद.